पक्ष्यांसह मानवी जीवनास घातक असलेल्या नायलॉन मांजा विक्री वापर व निर्मितीवर शासनाने बंदी घातली आहे. यावरही शहरात चोरी छुप्या पद्धतीने विक्री सुरूच असून शहर गुन्हे शाखेच्या युनिटेकने पंचवटीतील कुमावत नगरमध्ये छापा टाकून 30,000 रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 59 नग जप्त केले आहेत. या प्रकरणी संशयित मनोज निवृत्ती कुमावत वय 39 राहणार पंचवटी परिसर या मांजा विक्रोत्या विरोधात पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलाय. या प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितासह मुद्देमाल पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, निलेश बोईल यांनी ही कारवाई केली आहे. क्राइम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.